नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची दीर्घ आजाराने निधन. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देशाचा द्राक्ष निर्यातीचा वाटा 10%, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संधी. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे मत. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर होणार कारवाई. पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांचा इशारा. आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचे आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये विसर्जन. आता बातम्या सविस्तराने. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अभिनेते विजय चव्हाण हे काही दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र आजारावर मात करत ते घरी परतले होते. काल पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. विजय चव्हाण यांच्या रूपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्ष व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावलाय. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत, टूरटूर यासारखी अनेक नाटके विजय चव्हाण यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. सिनेमा क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलाय. मराठी चित्रपटसृष्टीचा मोठा कालावधी विजय चव्हाण यांनी पाहिला, त्यातील बदल पाहिले आणि त्यात बहुमूल्य योगदान सुद्धा त्यांनी दिलं. चव्हाण यांच्या या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देशाचा द्राक्ष निर्यातीचा वाटा अजूनही 10%च्या आत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठी संधी असून यामध्ये वाढ करण्यासाठी संधी असल्याचं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. बालेवाडी येथे द्राक्ष बागायतदार यांचं अधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उत्कृष्ट द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकरी यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी उत्कृष्ट द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय. आपल्या राज्यात सांगली, सातारा, नाशिक, पुण्याचा काही भाग तर मराठवाड्यात काही प्रमाणात द्राक्षांची लागवड केली जाते. मागील वर्षी चांगला दर द्राक्षांना मिळाल्याने शेतकरी खुश असला तरी समस्याही तितक्याच आहेत. यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. गेल्या वर्षीचा एक्सपो जो झाला त्या निर्यातीमध्ये सुद्धा किमती बऱ्यापैकी मिळालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच क्षेत्र वाढतंय. हे क्षेत्र वाढतंय तशा समस्या सुद्धा वाटत आहेत. आज काय करायचं आहे? या समस्या दोन पद्धतीच्या आहेत. एक पिकाच्या संदर्भातल्या समस्या आणि दुसऱ्या मार्केटिंगच्या संदर्भातल्या समस्या. या अधिवेशनामध्ये अनेक जणांना, जाणकारांना तुम्ही या ठिकाणी बोलवलंय. त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या विविध तुमच्या समस्यांचं, शंकेचं, समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं यथोचित मार्गदर्शन होईल याची मला पूर्ण खात्री आहे. NRC ची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. त्याबरोबरच बाहेरच्या देशातले सुद्धा या क्षेत्रातले जाणकार या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्यांच्या अनुभवाचा, सगळ्याचा आपण लाभ घ्यावा. आता वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणं महागात पडू शकतं, कारण यापुढे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या नागरिकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी दिलाय. शहराचा वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. लोकांना सुरक्षिततेची भावना वाढेल असं काम करायचंय. मात्र पोलिसांशी वाद घालून पोलीस यंत्रणेची बदनामी केली जात असेल तर दोषींवर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी घेतलीय. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते. आणि पोलीस कारवाईबद्दल जे जे लोकांनी सांगितलं सजेशन्स, म्हणे कार्नरमध्ये बसू नये, रेग्युलेट करायचे आहे आणि चान्सेस ऑफ व्हायोलेटिंग अँड गोईंग अवे वो रिड्यूस करणार आहे आम्ही. दुसरं आपण जे म्हटलं, पोलिसासोबत उद्धटपणा जे करतात त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. कठोर कारवाई आपल्याला पाहण्याची मिळेल एवढंपेक्षा जास्त मी आज बोलणार नाही. भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचे आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. नगर प्रदक्षिणा मार्गावरून नाम गजरात अस्थि कलशाची मिरवणूक झाली आहे. यावेळी वारकरी आणि नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिंडी मिरवणुकीने आळंदीत अस्थि कलश इंद्रायणी नदीवर आणण्यात आले. येथे कार्यकर्त्यांनी दर्शनास गर्दी केली होती.
इंद्रायणी नदी घाटावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अस्थींची पूजा झाल्यानंतर श्रद्धांजली आणि अस्थीवर पुष्प अर्पण करण्यात आले. दरम्यान पसायदान झाल्यानंतर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे इंद्रायणी नदीत परंपरांचे पालन करत विसर्जन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री गिरीश बापट, शांतीब्रह्म मारुती बुवा महाराज कुरेकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अस्थी आज विसर्जन करण्याचा आम्हाला वेळ आली. एक तपस्वी जीवन, एक मार्गदर्शक, पक्षाचा विचार जगात पोचवणारे एक पत्रकार, एक संघटक, एक अभ्यासू, एक उत्तम लोकप्रतिनिधी, एक उत्कृष्ट संसदपटू, एक विचारवंत, एक कवी. अटलजींना कितीही विशेषणं लावली तरी ती कमी पडतील. व्यक्तित्वाकडनं देवत्वाकडे जाणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या विचारांची बैठक पक्की केली होती त्या विचारांकरताच सारं आयुष्य दिलं. ना व्यवसाय, ना नोकरी, ना संसार, समाज आणि देश हाच माझा संसार ह्या विचाराने त्यांनी काम केलं. उक्ती आणि कृतीमध्ये कमीत कमी अंतर असणारा हा माणूस होता. देश अटलजींना कधीच विसरणार नाही. त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आणि माझ्यासारखे अनेक लाखो करोडो कार्यकर्ते भविष्य काळात त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली पुढे जातील. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. माझं आयुष्य हे ओपन बुक असून मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी घाबरत नाही, याने अशा अनेक आठवणींचा गोष्टींचा उलगडा अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यात केलाय.
पुणे ही माझी जन्मभूमी असून मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, त्यामुळे दोन्ही शहरं माझ्यासाठी महत्त्वाची असून चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास हा उलटा असल्याचं तेजस्विनीने सांगितलं आहे. तसेच पुण्याबद्दल बोलताना तिने सर्वात जास्त मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार हे पुण्याने दिलं असल्याचंही स्पष्ट केलं आहे. आणि मराठी मराठी काय किंवा बॉलिवूडमध्ये काय, मला असं वाटतं की स्त्रीचं आयुष्य हे डेफिनेटली त्याचं एक शेल लाईफ आहे. म्हणजे 35-40 पर्यंत हिरोईनचे रोल्स डेफिनेटली मिळू शकतात, पण त्याच्यानंतर मग जे रोल्स आहेत ते जे सोनालीताई करते, सोनाली कुलकर्णी मोठी, की ती फिमेल ओरिएंटेड फिल्म्स करते, ती हिरोईनचेच रोल्स करते, पण त्याचे फिल्मचे विषयही तसे असतात. म्हणजे आता तिचा नुकताच गुलाबजाम येऊन दिला, त्याच्यामध्ये विषयच तसा होता, तिच्या रोलचा तिच्या एजचाच रोल होता, पण असं खूप कमी वेळेला होतं आपल्याकडे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणं शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. परंतु या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसल्याचं महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. सध्या पुणे शहरात महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल 1501 पदे रिक्त असल्याचं समोर आले. पुणे शहरातील महापालिकेच्या एकूण शाळा विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी आदीबाबत सद्यस्थितीची माहिती मारणे यांनी प्रश्नोत्तरामध्ये महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. त्याबाबत दिलेल्या उत्तरामध्ये वरील माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच विद्यानिकेतन, क्रीडानिकेतन, संगीत विद्यालय, आरोग्य शिक्षण, अध्ययन कौशल्य, ध्यानधारणा, योगासने, मॉडेल स्कूल आदी विविध प्रकल्प सुरू आहेत, परंतु यासाठी आवश्यक असलेले शिक्षकच उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालंय. लोणावळा कर्जत दरम्यान असलेल्या मंकी हिल जवळ आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावर दगड कोसळल्याने मिडल लाईन काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून सर्व वाहतूक अप आणि डाऊन या मार्गावरून सुरू आहे. बोरघाटाचा परिसर असलेल्या मंकी हिल जवळ डोंगरावरून काही दगड मिडल लाईनवर पडल्याचं रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि तातडीने समोरून येणाऱ्या रेल्वे बँकरला लाल बावटा दाखवत बँकर थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे कर्मचारी यांनी तातडीने रुळावरील दगड बाजूलाच करत 1 वाजता मार्ग मोकळा केलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या 5 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचं महामेट्रोकडनं होणारं सर्वेक्षण रखण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुयारी मार्ग नक्की कसा असणार, किती मिळकती त्यामुळे बाधित होणार, नुकसान भरपाईचे पर्याय किती कोणते असणार, असे अनेक मुद्दे उपस्थित करत बाधितांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शवलाय. मात्र सर्वेक्षण झाल्याशिवाय ठोस माहिती देता येणार नाही अशी भूमिका महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे सर्वेक्षणाचा तिढा निर्माण झालाय. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत शहरात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडनं वेगा सुरू आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेअंतर्गत शिवाजीनगर ते स्वारगेट हा 5 किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी असणार आहे. या भुयारी मार्गाच्या कामाचं नियोजन महामेट्रोकडनं सुरू करण्यात आलंय. त्यासाठी प्रथम सर्वेक्षण करावे लागणार असून या प्रक्रियेला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. या पार्श्वभूमीवर महामेट्रोकडनं मेट्रो संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र त्यातून सर्वेक्षणाचा तिढा सुटण्याऐवजी तो अधिकच वाढल्याचं पाहायला मिळालंय. शिवाजीनगर स्वारगेट मेट्रो मार्ग नक्की कोठून जाणार, त्यामध्ये नेमकी कोणाची आणि किती घरे बाधित होणार, मिळकती बाधित होणार असतानाही त्याबाबतची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही, असे विविध प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी सर्वेक्षणास विरोध दर्शवलाय. एसटी कॅटेगरी अंतर्गत आरक्षण मिळावं म्हणून पुण्यातील धनगर समाजातील काही तरुण आक्रमक झालेत. पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात धनगर समाजातील काही तरुणांनी खुर्च्या आदळून जोरदार तोडफोड केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पुण्यात धनगर समाजाला आंदोलनाची परवानगी पोलिसांकडनं नाकारण्यात आली होती. त्यामुळे धनगर समाजातील काही तरुण निवेदन देण्याच्या बहाण्याने आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात आले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान तोडफोड करणाऱ्या तरुणांचा शोध बंड गार्डन पोलीस घेत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.